आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोरदार शक्ती प्रदर्शनाने प्राध्यापक संजय मंडलिक यांनी भरला कोल्हापुरातून अर्ज, महाडिकांशी होणार टक्कर. भाजप सेना महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आज मिरवणुकीने अर्ज दाखल केला. जयलक्ष्मी सभागृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक निघाली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. मिरवणुकीचे अंतर कमी असले तरी कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरलं. जयलक्ष्मी सभागृहामध्ये प्रमुख नेत्यांना अभिवादन करून मंडलिक 11 सुमारास अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले. नेत्यांसह त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा जत्था होता. हलगीच्या कडकडामुळे मिरवणुकीत उत्साह संचारला. महावीर गार्डनच्या कोपऱ्याला पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड टाकून रस्ता अडवला होता. तेथून मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हळवणकर, महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, प्राध्यापक शहाजी कांबळे, आमदार प्रकाश आबिटकर यांनी हात उंचावून विजयाची खून केली. मंत्री पाटील बाहेरूनच त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. संजय पवार, क्षीरसागर, प्राध्यापक मंडलिक, महेश जाधव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. सुमारे 20 मिनिटाच्या अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेनंतर ते बाहेर आले. महावीर गार्डनमध्ये युतीचे कार्यकर्ते थांबून होते. तेथे मंडलिक यांनी जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित लावल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आमदार चंद्रदीप नरके, संजय घाटगे, डॉक्टर प्रकाश शहापूरकर, समरजित सिंह घाटगे, बाळासाहेब कुपेकर, अशोक चराटे, बी एस देसाई, हिंदूराव शेळके, सदाशिव चरपले, संग्रामसिंह कुपेकर आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय, राष्ट्रपतीच्या वतीनं आज कोल्हापूरचा उमेदवारी अर्ज आम्ही साधेपणानं भरला. खरं म्हटलं तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आमदार आणि पदाधिकारी यांनाच फक्त आम्ही निमंत्रण दिलं होतं. तरीसुद्धा उत्स्फूर्तपणाने जनता यामध्ये सामील झाली आणि यामुळे ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे. अशा पद्धतीने दृश्य कोल्हापूर मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन करत असताना उत्स्फूर्तपणाने जनतेने निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली.